हीच प्रतिक्रिया आहे की 5 दिवसापासून माझं आरक्षण चालू होतं, त्याच्यावरती माझ्या इथल्या ज्या रहिवाशांचा मला पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यांची मला साथ मिळाली आणि त्यांचाच हा विजय आणि विजय असा मी या ठिकाणी समजतो आणि आपल्या पक्षाला ज्यांनी पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आपल्याबरोबर जे सहकारी माझे मित्र त्या लोकांनी आणि वरिष्ठांनी जे मला साथ दिले त्याचाच मी हा विजय समजतो. माझं नाव प्रियंका पांडुरंग मासक, मी मनसेचे उपशहर अध्यक्ष नाला सोपारा इष्ट. मला सांगा, ह्या उपोषणामध्ये महिलांचा सहभाग जास्त मोठ्या प्रमाणात होता, घरची कामं टाकून सुद्धा या ठिकाणी हजर होत्या, काय सांगाल याबद्दल? आज तुमचा विजय झालेला आहे. आज आमचा खरोखर विजय झालेला, आम्हाला फार आनंद वाटतोय, अगदी आनंद मावेने असं एकदम समाधान वाटतोय. गुरुवारपासून हे आज 5वा दिवस निघाला, गुरुवारपासून ज्या महिलांनी सहकार्य दिलेलं आहे की स्वतः घरची कामं करून मुलांना शाळेत सोडून अगदी वेळेवर अगदी या मंचावर येऊन मांगले साहेबांना एवढी उपस्थिती दाखवली की त्यांना एवढा धीर दिला महिलांनी की महिलांचं किती आभार मानणार तेवढं कमीच आहे, कारण महिलांना एवढा वेळ नसून सुद्धा त्यांनी एवढा वेळेत वेळ काढून आज मांगले साहेबांना त्यांनी साथ दिलेला आहे. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत होता की आपल्यासाठी हा एक व्यक्ती उपोषण करून आपल्या फायद्याचा जर विचार करतोय तर ह्यांना आपल्याला साथ देणं गरजेचं आहे असं त्यांच्याही लक्षात आलं. म्हणून महिलांनी आज 5 दिवस वेळेवर अगदी टाईम देऊन रात्रंदिवस आम्ही इथेच थांबून सगळ्या महिला त्यांना अगदी खूप मनापासून सहकार्य केला. आणि मला एवढंच बोलायचं आहे की आज 5वा दिवस उपोषणचं ते लोक वाट बघेपर्यंत एवढं कधी असं कोणाचं अंतर त्यांनी बघू नये. जे काय असे हा जनतेचा विचार होता, आज ते जनतेसाठी भांडत होते. आज 5 वर्षे ते महानगरपालिकेत जाऊन कंटाळून आज ते उपोषणला बसले. माझं एवढंच म्हणणं की सरकार असो ही महानगरपालिका असो कोणी आयुक्त असो पण यांनी एवढं अंतर कधीही कोणाचं बघून. चार मागण्या होत्या, शिवम अपार्टमेंट ते 30 मीटर रोड ओसवाल नगरीपर्यंत त्यांचं खडीकरण आणि डाबरीकर करण्याबाबत त्यांची मागणी होती. सदरचा प्लॉट आरक्षित असल्याने काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत रूपरेषा ठरवून दिलेली आहे. दुसरा मुद्दा होता त्यांच्या जलवाहिनी अंतरण्याचा, जलवाहिनी अंतरण्याबाबत लवकरच अमृत योजनेअंतर्गत महापालिका निधीतून जलवाहिनी अंतरण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. आणि दिवाबत्तीचा त्यांचा मुद्दा होता, दिवाबत्तीचा मुद्दा आपण अगोदरच ऑलरेडी त्यांचा सॉल्व केलेला आहे, सोडवलेला आहे. त्यांच्या प्रभागात दिवाबत्तीची व्यवस्था झालेली आहे. चौथा मुद्दा होता त्यांचा गटार बांधकामाचा, गटार बांधकामाची निविदा आपण 16 तारखेला जाहीर प्रसिद्धी दिलेली आहे. त्याचे गटार बांधकाम 1.5 महिन्याच्यात सुरू होईल. सर, 5 दिवस काय लागले महापालिकेला उपोषण सोडवण्यासाठी? काय अडचण होती, काय राजकीय दबाव होता, काय नाही? अडचण वगैरे काही नव्हती, असं काही नाही. अडचण वगैरे काही